नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी मार्गदर्शन यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर शेतकरी बांधवांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीनमध्ये लगेच तण व्यवस्थापन करणं का गरजेचं आहे ते आज आपण बघणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, जर आपण सोयाबीनमध्ये पेरणीनंतर लगेच तण व्यवस्थापन केलं नाही तर यामध्ये आपल्याला काय तोटे पाहायला मिळतात? तर शेतकरी बांधवांनो, आपण पेरणीनंतर लगेच तण व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे, कारण की जे आपण सोयाबीनला खत देतो ते खत आपल्या सोयाबीनच्या पिकाला लागणं गरजेचं असतं. आणि जर आपण तण व्यवस्थापन केलं नाही तर हे जे शेतातलं तण आहे हे आपण सोयाबीनच्या पिकाला दिलेलं जे खत आहे ते गवत घेतं, त्यामुळं काय होतं की गवत जास्त प्रमाणात वाढल्या जातं आणि आपलं पिकाची जी वाढ आहे ती वाढ खुंटते. त्यामुळे काय होतं की आपल्या सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आपल्याला वेळीच पेरणीनंतर सोयाबीनच्या पेरणीनंतर लगेच तण व्यवस्थापन करणं फार गरजेचं असतं. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला असं तण नाशक पाहायचं आहे की जे पेरणीनंतर लगेच आपल्याला तण व्यवस्थापन करता येईल. तर शेतकरी बांधवांनो, असं तणनाशक म्हणजे स्ट्रॉंग आर्म. हे तणनाशक डॉ ॲग्रोसायन्सनी बनवण्यात आलेलं आहे. तर यामध्ये डायक्लोसोलम 84% हा घटक आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे आपल्याला सोयाबीनच्या पेरणीनंतर लगेच 24 ते 48 तासाच्या आत आपल्याला फवारून घ्यायचं असतं. तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला हे कशा प्रमाणात घ्यायचं? तर ही जे आपल्याला एक पॉकेट येतं त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास 12 ग्रॅम हे औषध मिळतं. तर त्यामध्ये आपण काय करायचं की त्यामध्ये आपण एक 200 लिटर पाण्यामध्ये हे पूर्ण पॅकेट मिसळून फवारणी करून घेऊ शकता. किंवा तुम्ही जवळपास या पॉकेटचे 10 पंप, एकरी 10 पंप तुम्ही करून घेऊ शकता आणि तुम्हाला हे पॅकेट एकरासाठी पुरेसं आहे. तर शेतकरी बांधवांनो, हे जर तुम्ही तणनाशक वापरून वेळीच आपल्या सोयाबीन पिकामध्ये तणाचं व्यवस्थापन केलं तर तुम्हाला सोयाबीनच्या उत्पादनावरही निश्चितच परिणाम पाहायला मिळेल आणि उत्पादन सोयाबीनचं हे निश्चितच वाढणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आत्तापर्यंत आपल्या कृषी मार्गदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.